अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा ग्रामपंचायत येथे आज रोजी कोविड-19 लसीकरणाचे 304 डोस देण्यात आले। याप्रसंगी आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, सुशीला चौधरी, आरोग्य सेविका दुर्गा जाधव, जावेद तडवी व त्यांची संपूर्ण टीम, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, तुळशीराम वाघ, सरपंच उपसरपंच अमित तडवी, पोलीस पाटील अनिल ठोंबरे व शिवसेना विभाग प्रमुख मोहन जोशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते। केंद्र वाकडी अंतर्गत उपकेंद्र वाकडी याच्या अंतर्गत मध्ये असलेले चिचखेडा गावामध्ये कोरोना लसीकरणाचा कॅम्प घेण्यात आला। या कॅम्पसाठी आम्हाला माननीय जे की चव्हाण साहेबांचा मार्गदर्शन लाभले, तसेच पंचसमिती सभापती माननीय जलाल तडवी यांनी सुद्धा या ठिकाणी अनमोल सहकार्य करून पूर्ण दिवसभर आमच्या सोबत राहिलेत। आणि त्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच तुळशीराम दादा वाघ हे सुद्धा आमच्यासोबत दिवस सकाळपासून राबत आहेत। तसेच सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य आणि आमचे कर्मचारी सुशीलाताई चौधरी असो का दुर्गाताई जाधव असो, ज्योतिताई पाटील असो आणि शिक्षक लोक सर्व मुख्याध्यापक विजय पाटील सर, सर्व शिक्षकांनी आम्हाला अनमोल सहकार्य केलं आणि गावामधून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। आम्ही 200 डोसची अपेक्षा होती, त्या ठिकाणी आमचे 300 डोस पूर्ण झाले। असंच गावकऱ्यांचं सहकार्य राहिले तर पुढचे कॅम्प आनंदाने होतील आणि आनंदाच्या वातावरणामुळे या ठिकाणी कोरोनाचं लसीकरण या ठिकाणी संपन्न झालं। आम्ही सर्व गावकऱ्यांचं आणि ग्रामपंचायत आणि ज्यांनी आम्हाला अभिन्न लोकांनी सहकार्य केले असून त्यांनी सगळ्यांचा आम्ही आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।